बरा आपला फार ना। अरे हो त्या विकनाकाच्या वसुलीचे काय झाले? आता चालात आपण बोलू मग। हो ना तुझ्या करता आम्ही एक एक दिवस मोजी बसलो होतो बरे सदू। शाम कुठे आहे? तो पोह्याला गेलाय। होय आणि पुरुषोत्तम देवळात गेलाय। अच्छा गजानन की नाही परवाच येऊन गेला। हो ना बरं चाललंय ते ठीक आहे। किती माला श्री सदू। अहो द्वारका काकू मी तुरुंगात गेलो होतो तिथे दहा दहा शेर दोन दळावे लागे रोज काय समजलंय? मेल्या नो आखींवर मारी तिखी लागतील बिचारे टिळकांचे कसे होत असे। तुला भेटलीस की नाही ते? अहो ते कसे भेटणार का ते ब्रह्मदेशात आणि रत्नागिरी होय का? लक्षात तुमच्या श्यामला की नाही फार चांगलं बोलायला लागलं अरे का घाबरलाय की नाही हो ना हो का हो आला तुम्ही आलास का तू? हो बरं आम्ही जातो आता सांगू का बरं का भाऊ मगाशी मी पोहा जात नव्हतो आईने मला शिफ्टी घेऊन मारलं माझ्या पाठीवर उगा उगा नको बाप आला नाही तू लागला का तक्रारी सांगायला आईच्या विरुद्ध? एवढं काही रागवायला नको हो श्याम लोकांनी तुला भित्रा म्हणू नये म्हणून मी तुला मारलं। तुमची मुलं भित्री आहे असं जर कोणी म्हटलं तर आवडेल का आई बापांना? ते माझा मुलगा हुशार नाही असं कोणी म्हणाले तर त्याचे वाईट वाटणार नाही मला पण तो भित्र आहे असं कोणी म्हणाले तर त्याची लाज वाटेल। काय सदू आहेत का घरात? नाही बाहेर गेले पुन्हा या थोड्या वेळानं। पुन्हा यायला वेळ नाही दामू अण्णा व्याजाचे पैसे त्यांनी जर तुमच्याजवळ ठेवले असतील तर। व्याजाचे पैसे म्हणजे अजून संपले नाही का तुमच्या मारवाड्याचं कर्ज? व्याज मुद्दल मिळून 4000 रुपये होतील या दिवाळीला। 4000? अरे बाळू ऐकलं का दापोलीच्या रामचंद मारवाड्याचा म्हणे 4000 रुपये कर्ज आहे आपल्याला। काय म्हणतो? हो ना 4000 रुपये आणि दादाने त्याबद्दल एका अक्षरात सुद्धा सांगितलं नाही कधी। नाही ना पण मी म्हणते की आपला काय संबंध त्या कर्जाशी? नाही तर काय आमचा हो काय संबंध त्या कर्जाशी? एकत्र कुटुंब आहे रामवाणा तुमचं कर्जाची फेड झाली नाही तर आम्ही तुमचं घर लिलावात काढू। तरी मी सारखी कानी कपाली ओढत असते की आपले वाचण्या करून घ्या म्हणून। दादांच्या या असल्या व्यवहारामुळे रस्त्यावर पडायची पाळी लेखा दिशी आपल्यावर। भाऊजी तुम्ही थोडा लाकड आणि हे लावतील पत्रावळी? मी लावतोय पत्रावळी। श्री गजानन दादा आलेत वाटत गजानन। केव्हा आले बामनराव? अरे या ना इथंच बसवून या ना वर सतरंजीवर या ना। अग याला गुळ पाणी नाही दिलंय काय कपडे का? आज मला थांबायला वेळ नाही परत मला दापोलीला गेलंच पाहिजे। असं कुठे झालंय? जेवणाशिवाय मी नाही तुम्हाला जाऊ देणार। हो अरे दामू याने आंघोळीला पाणी का? हो जीव घातल्याशिवाय मी बरा तुम्हाला जाऊ देईन? किती केले तरी घर तुमचेच आहे बरोबर आहे। अगं बघतायत का? ठाको नको बागीरशी पुरुषोत्तम मला थोडं लिंबाचं लोण आण बरं।
आज मी तुम्हाला व्याजाचे 50 रुपये देतो, पुढच्या महिन्यात बाकीचे घेऊन जा। अहो तुमचा काय भरवसा, आज असं म्हणाल काही उद्या तुरुंगात जा, टिळकांचे चेले ना तुम्ही। सूर्या पुढे कर्जाचे नाव कशाला घेता, आम्ही लहान मान, आमची एवढी ताकद नाही। शेठजींना सांगा पुढच्या महिन्यात व्याजा सुद्धा सगळे पैसे देऊ, काय समजलंय? अगं धारवाड दादा, आपल्याला एकंदर कर्ज किती हो? ते विचारणार होतो मी, उद्या काढी ना त्रास। डोक्यावर दे रे, ठीक आहे? हार आजारी आहे बिचारी, हो मग तू आठ तुला अंक होतं।